अर्थसंकल्पात कर प्रणालीत बदल काय करण्यात आले? तर 0 ते 3 लाखांपर्यंत कर रचनेतले नवे बदल, 0% कर असेल, उत्पन्न 3 ते 6 लाख असल्यास 5% कर आकारला जाईल, उत्पन्न 6 ते 9 लाख असेल तर 10% कर आकारला जाईल, उत्पन्न 9 ते 12 लाख असेल तर 15% कर आकारला जाईल आणि उत्पन्न 12 ते 15 लाखाच्या दरम्यान असेल तर 20% कर असेल आणि उत्पन्न 15 लाखापेक्षा जास्ती असेल तर तुम्हाला 30% इतका कर भरावा लागेल। त्यामुळे कर रचनेमधले आपण हे नवे बदल पाहतोय की 0 ते 3 यामध्ये कुठलाही कर तुम्हाला भरावा लागणार नाही, तर 3 ते 6 मध्ये 5%, 7 ते 9 लाखामध्ये 10%, 9 ते 12 लाखामध्ये 15%, 12 ते 15 लाखामध्ये 20% आणि 15 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 30% इतका कर भरावा लागेल। तेव्हा कर रचनेमध्ये बदल करत नोकरदारांना हा दिलासा देण्यात आलेला आहे। उत्पन्नाची मर्यादा आता वाढवण्यात आलेली आहे, 7 लाख इतकी उत्पन्नाची मर्यादा करण्यात आलेली आहे, मात्र हा फायदा नवीन कर रचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठीच असणार आहे। या नव्या कर प्रणालीबाबत CA डॉक्टर दिलीप सातभाई यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली यामध्ये पूर्वीचा जो काही फरक होता त्याच्यात फक्त एकच त्यांनी बदल केला आहे की टॅक्स रिबेटचं रिलीफ म्हणतो आपण त्याला, तो त्या नवीन याच्यामध्ये दिलेला आहे। आता त्यामुळं बेसिक त्यांचं जे काही कॉन्सेप्ट होती की बा नवीन कर प्रणालीमध्ये नो डिडक्शन, नो एक्झम्पशन, नो टॅक्स रिलीफ इन इटसेल्फ, त्याच्यापासून त्यांनी थोडीशी माघार घेतली आहे आणि स्टँडर्ड डिडक्शन आणि तुमचं आता हे जे टॅक्स रिबेट आहे हा त्यांनी इंट्रोड्यूस केला आहे। एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात असा लक्षात पाहिजे की 7 लाख रुपयाची जी लिमिट आहे ती एक्झम्पशन लिमिट नाही आहे। 7 लाखानंतर जर उत्पन्न वर गेलं तर 3 लाखापासून टॅक्स सुरू होणार आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आपण याच्यात लक्षात घेतला पाहिजे। कारण टॅक्स रिबेट हा फक्त 7 लाख रुपयाच्या उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठीच फक्त मर्यादित आहे। 7 लाखाच्या वर जर उत्पन्न गेलं तर 3 लाख रुपयापासून टॅक्स सुरू होईल। पहिला टॅक्स रेट आहे 5%, नंतर आहे 10% आणि मग 15 आणि 20% लागेल। त्यामुळे हा पण महत्त्वाचा मुद्दा आपण याच्यात विचारात घेतला। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।